पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली माझी माती माझा देश हे अभियान विविध उपक्रमांचे आयोजन करून उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. हे स्वच्छता अभियान पनवेल शहरात कृष्णाळे तलाव परिसरात राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी सहभागी होत तलाव परिसराची साफसफाई तसेच इनरव्हिल क्लबने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा सई पालवणकर, सचिव राज्यश्री बगाडे, उपाध्यक्ष शुभदा भगत, प्रतिभा लाडे, सहसचिव अर्चना फके, सदस्य शुभांगी बहिरा, मेघना चोंडीरकर, माधुरी कानपिळे, अंजू जाजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. पंतप्रधान मोदीजींनी, नरेंद्र मोदीजींनी आज आपल्या पूर्ण महाराष्ट्र देशात आव्हान केलं आहे की माझी माती माझा देश हे आव्हान आम्ही स्वीकारून आज आपल्या इनरव्हिल क्लब पनवेल इंडस्ट्री टाऊन पनवेल ह्यांच्या थ्रूने आज आपण ह्या पनवेल तळावाचं जे साफसफाईचं हातात घेतलेलं आहे आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पनवेल शहरात पूर्ण माझी माती माझा देश हे राबवत आहोत. आणि त्याचप्रमाणे आज ह्या इंडस्ट्रीतल्या महिला आमच्या सगळ्या क्षेत्रात काम करतात, पण आज त्यांनी एक दिवस असा काढला आहे की माझी माती माझा देश हे जे पंतप्रधानांनी आम्हाला सांगितलं आहे त्या उद्देशाने आम्ही आज माझी माती माझी शान माझा देश माझा अभिमान ह्या उद्देशाने आम्ही हे काम हाती घेतले. मी सई पालवणकर, प्रेसिडेंट ऑफ पनवेल रुईनरवेल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन, आणि आज आम्ही इथे तलाव स्वच्छतेसाठी सगळे आलेलो आहोत. आणि आमच्या मार्गदर्शक दर्शनाताई, चारुशीलाताई आणि कल्याणकरताई ह्या सगळ्या आमच्याबरोबर आहेत, आणि प्लस आपले सगळे सफाई कामगार आमच्याबरोबर आहेत. तर त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आज आम्ही हे तलाव साफसफाईचं अभियान राबवतो आहोत. तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार.